सावळीत सावळीत गणेशोत्सवानिमित्त की नाही विविध उपक्रम राबवण्यात आलेत. आता गणेशोत्सव जर म्हटला तर राजू आपण वेगवेगळ्या पद्धतीने करतो, साधारण ढोल ताशे डीजे गिजे नाचून गाऊन विविध प्रकारचे कार्यक्रम करून आपण गणेशोत्सवाचा खरा आनंद घेत असतो. पण आज सावळीत की नाही एक नवीन असा उपक्रम राबवला चालला. आता तो उपक्रम काय आपल्याला जागेवर जाऊन पाहा लागेल. विशेष म्हणजे सावळी गाव जर म्हणसाल ना तर अमरावती जिल्ह्यातल्या आदर्श गावात या गावाची आहे नोंद केलेली. आज या ठिकाणी कोणता उपक्रम आहे तो तुम्हाला पाहायला भेटणार आहे फक्त गावरान 90 वर. तर सावळीतलं हे एक बाल गणेशाची मूर्ती तुम्हाला दिसत असेल आणि या मंडळाचं नावही बाल गणेश मंडळच आहे सावळीचं. अशी सुंदर अशी प्रतिमा या ठिकाणी स्थापन केली असून आता अंधरकिनी या हॉलमध्ये एक उपक्रम चालू आहे. तो नेमका उपक्रम काय आहे आपण तो जाणून घेणार आहोत. तर या ठिकाणी गणेशोत्सवाच्या निमित्त रक्तदानाचा कार्यक्रम ठेवला आहे. सध्या या मंडळातले पॅरलॅल भाऊ प्रजापती रक्तदान करत आहेत आणि इकडच्या बाजून तुम्हाला जे जराशे गुतरेल चेहरे दिसत असतील पण या चेहरेचं सध्याच शहरातून रक्त काढलाय. म्हणजे सारे तरुण पोरं गणेशोत्सवाचा जो आनंद आहे की नाही तो रक्तदान करून साजरा करतात. विशेष जर आपण सर्वसामान्य जर विचार केला तर प्रत्येक म्हणते 5 सेकंदाले एका व्यक्तीला रक्तदान देण्याची गरज पडते. तर या तरुणाच्या माध्यमातून हा जो उपक्रम आहे हा उपक्रम सध्या राबवण्यात येत असून या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी खास अशी टीम या ठिकाणी जी उपस्थित मंडळी आहे त्याच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ. नेमकं तुम्ही म्हणजे रक्तदान करून समाजाला कोणता संदेश देऊ इच्छिता? सामाजिक कार्यकर्ते आमचे अमोल भाऊ आहेत. अमोल भाऊ बापा गणपती या सण जर म्हटला एकदम सणान डीजे गिजे म्हणून आपण आनंद करतो, तुम्ही रक्तदानाचा जो उपक्रम राबवला यातून तुम्हाला समाजाला कोणता संदेश द्यायचा आहे? आम्ही आमच्या गावात एक गाव एक गणपती म्हणून गेल्या 30 वर्षापासून बाळ गणेशोत्सव मंडळाची स्थापना झालेली आहे आणि आज काळाची गरज ओळखता आमच्या जे बाळ गणेशोत्सव मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत सर्व त्यात युवा कार्यकर्ते आहेत त्यांनी कोणत्याच प्रकारचा असा दुसरा कार्यक्रम न घेता जे प्रत्येकाला आज आवश्यकता आहे रक्तदानाची तर त्या उद्देशाने आम्ही सर्व मुलांनी आज रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे इथं आणि आम्हाला ह्या संदेश द्यायचा आहे की आजच्या काळात रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे आणि रक्तदान सर्वांनी करावं जेणेकरून त्या गणेश उत्सव मंडळ किंवा जो गणेश आपला जो उत्सव सुरू आहे त्या उत्सवामध्ये लोकांपर्यंत चांगल्या गोष्टी पोहोचवल्या गेल्या पाहिजे. त्यामुळे आम्ही या सर्व असे उपक्रम करत आहोत. आदर्श ग्रामपंचायत द्वारा सभी गाँव में एक ऐसी इच्छुकता हो गई है कि सबको ऐसा अपने मन में लग रहा है कि आदर्श गाँव में सब आदर्श ही लोगों की भावना होना चाहिए और ये 35 साल के ऊपर हो गए जो गणपति उत्सव का कार्यक्रम रच रहे हैं और पहले से भी इन्होंने ऐसे कोई कार्यक्रम नहीं किए कि जो अवैध शक्ति के अंदर में हो जो है शाश्वत जो शास्त्र के विधान से इस उन्होंने काम करते आए और अब के साल जो उन्होंने एक नवे क्रम ऐसे लिए कि 10 दिन के अंदर में 10 उपक्रम ये अवश्य एक जनता तक पहुँचे. तो माझ्यासोबत स्थानिक ग्रामपंचायत सदस्य अमोल भाऊ कथे आहेत. अमोल भाऊ मस्त लावले उपक्रम. तर तुम्ही यावर्षी गणेशोत्सवात कोणते कोणते उपक्रम राबवताय बा? सर्वात पहिले तर आमच्या बाल गणेशोत्सव मंडळाला 40 वर्ष पूर्ण झालेले आहे त्यानिमित्त मी तुम्हाला सर्वांना पहिले शुभेच्छा देतो. आम्ही दरवर्षीप्रमाणे बघतोय कोरोना सोडला तर आम्ही उपक्रम राबवले नाही तर बाकीचे काय करतात किंवा डीजे बीजे हे ते उपक्रम राबवतो. आम्ही 10 दिवस गणपती जे आहे ते 10 उपक्रम आम्ही राबवून आलो सुरुवातपासून. सगळ्यात पहिले आम्ही उपक्रम जो घेतला तो घेतला आम्ही आर्मी मॅन जो आपला जवान असते मिलिटरीवर त्याच्या हस्ते जो आपला गाव तिथे सुट्टीवर आला होता नरहरी आपला नितेश नरहरी खंडेजोळ त्याच्या हाताने सर्वात पहिले आम्ही पूजनचा कार्यक्रम घेतला. दुसऱ्या दिवशी आम्ही कार्यक्रम स्वच्छता अभियानचा घेतला म्हणजे पूर्ण गाडगे महाराज म्हणायचे किंवा स्वच्छता अभियान म्हणजे गावाची शान असते त्याप्रमाणे आम्ही ते स्वच्छता अभियान पुऱ्या गावात राबवला. जिथे जिथं कचरा असन आमचं गाव तर आदर्श आहे तुम्हाला माहितच आहे त्या तरी आम्ही जो कचरा होता तरी आम्ही स्वच्छता अभियान केलं पुरं गाव स्वच्छ केलं. काल संध्याकाळी आम्ही 3रा उपक्रम हा केला की चित्रकला स्पर्धा. आज 4था कार्यक्रम आहे आपला रक्तदान शिबिर म्हणजे सर्वांना रक्ताची आवश्यकता असते प्रत्येक आपल्या भारतात रक्ताची आवश्यकता आहे त्यानिमित्ताने आम्ही 4था उपक्रम हा घेतला रक्तदान शिबिरचा. 5वा आम्ही उपक्रम बीड जमदारच्या हस्ते जो गावाची शान असते जो बिचारा पोलीस दल आपलं जे काम करते त्याच्या हस्ते आम्ही पूजनचा कार्यक्रम घेतला. त्यानंतर 10वी 12वीचे जे विद्यार्थी आहे त्याचा जो चांगल्या क्रमांक हे प्राप्त आहे त्याचाही आम्ही सत्कार घेणार आहोत. त्याच्यानंतर आपलं जो स्वच्छता अभियान असते याचं नदीवरचं जो गणपती हार बीर हे सगळं विसर्जन करतात की नाही त्याच्यासाठी ते पूर्ण कचरा बिचर ते सगळं हे होते पाणी आटून जाते एक गड्डा करून खुलीकरण करून ते सगळं आम्ही ट्रॅक्टरच्यात भरू. आदिवासी पर्यावरण संघटना असो की आमच्या गावातले सगळे मंडळ असो सगळे कर्मचारी आपले हे मिळून
आम्ही ते विसर्जन ट्रॅक्टरच्या करू आणि त्या नदीत जाऊन विसर्जन रक्तदान केलेला आमचे प्रजापती भाऊ आहेत. भाऊ आजकाल जर तरुणाई म्हटली राजे व्यसनाजींच्या मांग लागली, शिड्डो गिड्डू पितात, भल्या काही नशा करतात, तुम्ही या वयात रक्तदान केलं बा तर नवीन पोरेल तुमचा कोणता संदेश आहे जी? कोणीतरी जे नवीन पिढीले ह्याच एक संदेश आहे की आजारी जो कोणी व्यक्ती आहे, जो कोणी मरणाऱ्या टायमावर आलेला आहे तो कसा जगणार, याच्यासाठी गणपती असो किंवा दुर्गादेवी असो, कोणतेही सार्वजनिक म्हणजे काय म्हणतात गणेश धार्मिक स्थळ या ठिकाणी जर रक्तदान शिबिर चांगल्या पद्धतीने जर झालं तर कोणीतरी गोरगरीब जनतेला याचा खूप मोठा सहकार्य लाभेल. निर्माल्य संकलन हे जे गणपती उत्सव म्हणा किंवा आपले जे दुर्गादेवी उत्सव म्हणा किंवा आता जे हरतालिका आहेत यामध्ये जे झाड पत्ती फूल हे जे जमा होतं ते जमा होणारा सर्व फूल हे आपले नागरिक काय करतात की नदीमध्ये आणून टाकतात, त्यामुळे आपल्या नदी अस्वच्छ होते आणि प्रदूषण आपल्या नदीमध्ये हे होते, प्रदूषण खराब होते आपल्या नदीचं. तर आम्ही ही संकल्पना जवळपास 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्षापासून करून राहिलो. मागच्या 2 वर्षात कमी झालं पण 5 वर्षापासून आम्ही चालू आहे. तर त्यामधून आम्ही ते निर्माल्य गोळा करायसाठी एक आमचं गावातले जे नागरिक असतात त्यांचे ट्रॅक्टर असतात, ते ट्रॅक्टर आम्ही नदीच्या समोर उभे करतो आणि गावातली जी टीम आहे आमची मंडळाची, ती टीम आणि गावकरी मंडळी असे लोकांना नदीवर जायण्या अगोदर आम्ही ते जमा करतो आणि ते आमच्या ट्रॉलीमध्ये भरून घेतो आणि एक शोष खड्डा तयार करतो, नदीच्या काठीच शोष खड्डा तयार करतो, ते पूर्ण संकलन केलेलं जे निर्माल्य आहे ते त्या खड्ड्यामध्ये टाकतो आणि ते काही दिवस कुजून म्हणजे पूर्ण कुजवल्यानंतर ते परत काढतो आणि परत काढून मग ते आपले जे मंडळातले शेतकरी असतात 8-10 शेतकऱ्यांना ते आम्ही वाटप करतो. मग ते त्यामधून आम्हाला एक पर्यावरणपूरक शेती आणि नैसर्गिक शेती म्हणून आम्ही त्याचा वापर करतो. गावरान 90 सावळीतल्या बाल गणेश उत्सव मंडळातर्फे यावेळेस 10 दिवसात 10 नवीन उपक्रम राबवल्या जाणार आहेत. हे कार्यकर्ते राजे बल्ले जागतिव आहेत. पहिल्या दिवशी येईन एका आर्मी मंच्या हस्ते पूजा ठेवली, दुसऱ्या दिवशी स्वच्छता अभियान, तिसऱ्या दिवशी वृक्षारोपण, चौथ्या दिवशी रक्तदान, त्याच्यानंतर चित्रकला स्पर्धा, असे उपक्रम करता करता शेवटच्या दिवशी येणं परतवाडा शहरातून सारे जे घरचे लोक गणपती बसवतात हार फुलो, त्याच्यानंतर त्या दुर्वा काय राजे रस्त्यावर फेकून देतात लोक, पण त्या रस्त्यावरनं फेकून देतात तुम्ही एका ठिकाणी जमा करणार आहे नदीवर. चांगले पोर आहेत, ऍक्टिव्ह सारे कार्यकर्ते आहेत. मी लय दिवस झाले पोहून राहिलो. सावळीत म्हणते एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवला गेलाय आणि या गावासारखा जर सारीनं जर बोध घेतला की नाही तर गणेशोत्सव मंडळ कमी होतील आणि ते गावात एका उत्सवासारखा हा गणेशोत्सव तुम्हाला पार पडेल. खूप चांगला उपक्रम या पोरण राबवला. आज रक्ताची लय गरज आहे आणि आज रक्तदान करून ते गणेश उत्सवात एक दिवस आनंद साजरा करणार.